जिजाऊ अकॅडमीवर मी विनोद बाहेकर तुमच्या सर्वांचं स्वागत. मी विनोद बाहेकर जिजाऊ अकॅडमीवर स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं. मित्रांनो, नीट UGचं कौन्सलिंग मॉपअप राऊंड संपलेलं आहे आपला, आणि आपल्या काही चुकी झालेल्या आहे की ज्या चुकीमुळं आपल्याला आता समोरचं जे कौन्सलिंग आहे तर ते थोडं कठीण वाटतंय बऱ्याच जणांना. याचं रिझन असं की बऱ्याच जणांनी काय केलेलं होतं की त्यांना फिजिओथेरपी करायचं नव्हतं, बट चॉईसमध्ये फिजिओथेरपी त्यांना टाकून ठेवलेलं होतं. आता काय झालेलं आहे की फिजिओथेरपीचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे आणि ते रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे, तरच तो राऊंडमध्ये राहणार आहे. तर त्यामुळं फिजिओथेरपी सर मला करायचं नव्हतं, मला BHMS जरी मिळालं असतं तरी चाललं असतं, तर असे मेसेज असतात, अशा टेक्स्ट मेसेज असतात, त्यानंतर कॉलसुद्धा येतात. मग आता फिजिओथेरपी करायचं नाही, मग मी ते जॉईन करू का? जॉईन करावंच लागेल. तुम्ही जरी करायचं नव्हतं तुम्हाला, तर मग अगोदर तुम्ही टाकायला नव्हतं पाहिजे. जर समजा आपल्याला जो कोर्स करायचा नाही तर तो आपण जर टाकला नसता, तर आज या ज्या आपल्याला त्रास होतो आहे, ज्या बेजारी आपल्या होत आहेत, तर त्या कुठेतरी वाचल्या असत्या. तर त्यामुळं हा पहिला मुद्दा. आता यानंतर आपल्याला अजून अपडेट काय आहे नवीन, तर EEEC वर एक विलिंगनेस नावाचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. विलिंगनेस सबमिट करायचं आहे. आता हे नेमकं कोणासाठी? तर ज्यांनी EEEC चं रजिस्ट्रेशन अगोदर केलेलं आहे तर त्यांच्यासाठी फक्त आहे. आता EEEC वर कोणते कॉलेज येतात? तर यामध्ये सगळे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी येतात. कदाचित तुम्ही ते रजिस्ट्रेशन केलेलं असेल, 10,000 रुपये त्याचं डिपॉझिट होतं किंवा 50,000 रुपये डिपॉझिट होतं जर डीमचं केलं असेल तर. तर त्यामध्ये जर तुम्हाला आता पुढच्या अलॉटमेंट जर पाहिजे असतील तर त्यामध्ये एक विलिंगनेस तुम्हाला सबमिट करावा लागतो. विलिंगनेस जर तुम्ही सबमिट केला तर पुढचे होणारा जो समजा अलॉटमेंट आहे तर ते तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं. जर तुम्ही विलिंगनेस नाही सबमिट केलं तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार नाही आहे. आणि सोबतच जर समजा तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं तर ते घेणं कंपल्सरी असणार आहे. इथं बाकीच्या सगळ्या राऊंडमधून तुम्ही बाहेर पडसाल. स्टेटचे जे काय राऊंड होतील समजा, तर त्याला तुम्ही क्वालिफाय नसणार आहे. तर त्यामुळं ते विलिंगनेस सबमिट करत असताना तुमचे जर चॉईसेस व्यवस्थित नसतील तर विलिंगनेस सबमिट करू नका. पुढचा पॉईंट असा की ज्यांचा स्कोअर जो आहे तर तो कमी आहे, तर त्यांच्यासाठी नेमकं काय करता येईल? तर बघा, समजा तुम्हाला एक तर BHMS हा पर्याय किंवा मग BDS हा पर्याय. आता BDS पर्याय कसा? तर अजूनही BDSचं शेड्यूल जे आहे तर ते येऊ शकतं. या 2 दिवसामध्ये आलं तर येऊ शकतं. आणि त्यामध्ये जर क्वालिफाईंग क्रायटेरिया जर डिक्रीज झाला तर तो जर का 100 मार्काच्या आत आला तर BHMS पेक्षा BDSला तुम्ही जर प्रेफर करत असाल तर तुमच्या परिसरामध्ये जे काय कोणतं कॉलेज असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही इन्स्टिट्यूशनल राऊंडचं ॲप्लिकेशन द्या. फक्त फीजवर जर ॲडमिशन होत असेल तर ठीक, डोनेशन जर लागत असेल तर अगोदर त्यांना विचारा काही डोनेशन वगैरे लागते का. आणि सोबतच जर समजा डोनेशन लागत असेल तर मला एक टेक्स्ट मेसेज करा 84 59 89 23 वर. कुठलंही डोनेशन लागत नाही. जर तुमच्याकडचे कॉलेज जर डोनेशन घेत असतील तर तुम्हाला माझ्या पद्धतीनं मी काय जे कॉलेज सांगतो आहे तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करावं लागेल. तर त्याच वेळेस तुमची ॲडमिशन फक्त फीजवर, कॅटेगरीच्या फीजवर होऊ शकते ॲडमिशन. फुल फीज नाही बोलत आहे मी, फक्त कॅटेगरीची फी. म्हणजे तुम्ही जर ओपनमध्ये असाल तरच फुल फीज लागणार आहे. कॅटेगरी वाईज तुमची फीज बदलणार आहे. तर त्यामुळं BDS जर तुम्हाला करायचं असेल, म्हणजे स्कोअर कमी आहे आणि आता BHMSसुद्धा करून फायदा नाही, तर अशा वेळेस BDS बेटर ऑप्शन आहे. तर त्यामुळं BDS करा. आणि BDS केल्याच्यानंतरसुद्धा स्कोप आहे, स्कोप नाही असा विषय नाही. BDS जर तुम्ही केलं, MDS जर पुढं केलं तुम्ही, तर भरपूर स्कोप आहे. तुम्ही जर का समजा कोणताही कोर्स निवडला, BHMSलासुद्धा स्कोप आहे. बट त्यामध्ये तुम्ही एक म्हणजे कसंही की काहीतरी आपण युनिक करायला पाहिजे. BHMS जर तुम्ही करायला घेतलं तर मग BHMSमध्ये चांगलं करा, टॉप करा BHMSमध्ये. तर त्यामुळे BHMSही चांगलं आहे, स्कोप आहे BHMSलासुद्धा. म्हणजे BMSच चांगलं आहे असं मी म्हणणार नाही. तुम्हाला BDS जर करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही टॉप करा, वेगळं काहीतरी करून दाखवा. BHMS करायचं असेल तर त्यामध्ये वेगळं काही करून दाखवा. तर दोन्ही कोर्स आहेत चांगले, BHMSसुद्धा चांगलं आहे, BDSसुद्धा चांगलं आहे. आणि BMSचा तर प्रश्नच नाही. BMSचा जर नंबर लागत असेल तर तुम्ही सीट अलॉटमेंट होत असेल तर इझिली तुम्ही घ्या, ते सोडू नकाच. ओके, जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत आपण व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले होते काल आजच सकाळी, तर ते दोन्ही ग्रुप फुल झालेले होते. आता एक तिसरा ग्रुप बनवलेला आहे, तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करतो आहे. अगोदर जर तुम्ही ग्रुप जॉईन केला असेल तर परत या ग्रुपला जॉईन होऊ नका, कारण जे मेंबर्स आहेत तर ते त्यामध्ये लिमिटेड ॲड होऊ शकतात, नंतर ग्रुप लवकरात लवकर फुल होऊन जातो. म्हणजे असे काही असतील की जे 2-3 ग्रुपमध्ये आले असतील तर त्यांना मग नंतर नाईलाजास तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. म्हणजे एका ग्रुपवर जी माहिती तुम्हाला मिळेल तर तीच इतर ग्रुपवर मिळणार आहे. तर त्यामुळं एक विद्यार्थी एक पालक जास्तीत जास्त ग्रुपला जॉईन होऊ नका. एक विद्यार्थी एकच ग्रुप असंच करा. म्हणजे सर्वांना चान्स द्या ही नम्र विनंती. आणि चॅट करू नका ग्रुपवर. मी सकाळी चॅटिंगचे जे सेटिंग होती तर ती ओपन ठेवलेली होती सर्वांसाठी, बट त्यावर चॅटिंग वाढायला लागली होती.
तर त्यामुळं चॅट केल्यामुळे इतरांना त्रास होतो त्या मेसेजचा, तर असं करू नका। शेवटी मी ते ओनली फॉर ॲडमिन करून टाकलं, म्हणजे काही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही जर असं करत असाल तर। तर त्यामुळं बघा तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जर चॅट करायचं असेल तर ते ओनली फॉर ॲडमिन करून ठेवलेलं आहे मी। जर तुम्हाला चॅट करायचं नसेल, फक्त प्रश्न असेल एखादा की जो त्याचं उत्तर तुम्हाला सापडतच नाही आहे किंवा खूप अर्जंट आहे, तर मग अशा वेळेस तुम्हाला चॅट विंडो ओपन असायला पाहिजे, म्हणून मी ती ओपन ठेवलेली होती। तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर। ठीक आहे, ओके, बाय।